हॅलो हाय, नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की हॉस्पिटलमधून आता डिस्चार्ज दिला आहे आणि घरी आलो आहे आम्ही आता. आणि घरी येण्या अगोदर जे काही स्वागत केलं जाणार होतं ह्याचं पण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार होते. पण आता तर तुम्ही माझी कंडिशन पाहताय की मला एकटीला असं चालायलासुद्धा जमत नाही आहे व्यवस्थित. आणि हॉस्पिटलमधून घरापर्यंत येण्याचा प्रवास पण झाला होता, त्यामुळे खरंच मला खूप त्रास जाणवत होता. लिफ्टपासून दरवाज्यापर्यंत थोडंसंच अंतर चालले आणि अचानकच चक्कर आली आणि त्या घाईगडबडीत सगळेजण खूप घाबरले होते. आणि त्या घाईगडबडीत आतमध्ये एंट्री केलेलं किंवा माझं स्वागत कशाप्रकारे केलं जातं हे शूटिंग घेण्याचं राहूनच गेलं. आणि आत्ता हा जो व्हिडिओ तुम्ही पाहताय हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे, कारण आलेल्या दिवशीचं शूटिंग आम्ही अजिबात घेतलं नाही, कारण त्या दिवशीच खरंच सगळे खूप टेन्शनमध्ये होते. तर आता इथं पहा, ताई माझ्या पायामध्ये जोडवी घालते, कारण ऑपरेशनला जाण्या अगोदर पायातील जोडवी, मंगळसूत्र, बांगड्या, टिकले सगळं काही अगदी कानातलं सुद्धा त्यांनी काढायला सांगितलं होतं. आणि हे कसं आपल्या सौभाग्याचे अलंकार असतात, त्यामुळे मंगळसूत्र तर काही लगेच घालू शकत नव्हते, पण निदान जोडवी तरी पायात असावी म्हणून ताईने पायामध्ये जोडवी घातली. आणि जेव्हा आय सी यूमध्ये 2-3 दिवस होते तेव्हा असं गळ्याला एक इंजेक्शन होतं माझ्या, आणि त्यातमधून आतमध्ये असं सारखं इंजेक्शन सोडत होते, त्यामुळे कदाचित माझा उजवा हात एवढा दुखत असेल. पूर्ण उजवा हात दुखायचा आणि असं अक्षरशः जेवण पण करता व्यवस्थित येत नव्हतं, त्यामुळे संध्याकाळी तर मला ताईने जेवण चारलं. एक एक दिवस असा मला जणू काही डोंगरा एवढा मोठा वाटत होता, वेळच जात नव्हता. ऑपरेशन होऊन आता जवळपास 4 दिवस झाले होते आणि ऑपरेशन झालेलं समजतात माझ्या मोठ्या मावशीची मुलगी म्हणजे राणीताई भेटायला आली. इथं ताई भेटायला आली, खरंच मनातून मला खूप छान वाटत होतं. आणि आता इथं गप्पा मारत बसलो आहे आम्ही, तर माझं चाललं आहे नाश्ता करायचं. आणि एवढा हात दुखत होता तरीसुद्धा मी असं हाताने खाण्याचा प्रयत्न करत होते, कारण म्हणजे तेवढाच हाताला पण व्यायाम होतो आहे. ताकत कमी आहे त्याच्यामुळे मध्येच गरम होत आहे, थर थर आहे. एवढं दुखतंय तरी हाताचा व्यायाम करते, फुफ्फुसाचा करते, पाणी तिच्यापेक्षा मी मोठी आहे दिवस गेल्याला कळाला.
आणि आराम करायचा, जास्त गडबड करायची नाही. पुढच्या वेळेस आले जरा 8-15 दिवस ठणठणीत पाहिजे. आपलं चलो किती हडपसरली येते दे पुढे जास्त सगळ्यांबरोबर अगदी परी सुद्धा ताईला घालवायला बाहेरपर्यंत गेली. तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते आणि माझी तब्येत क्लिअर होईपर्यंत तुम्हाला अगदी छोटे छोटेसे पण छान छान ब्लॉग पाहायला भेटतील. तर भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.